उत्तर पुणे जिल्ह्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथे 288 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे राहणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली आहे. यासाठी तब्बल 24,46,886 रुपये खर्च होणार आहे. कोविड सेंटर उभारण्यासाठी शासकीय मदत तसेच लोकसहभागातून कार्यवाही होत असून येत्या महिनाभरामध्ये कोविड सेंटरचा लाभ रुग्णांना होईल अशी माहिती मंचर येथील पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली. या कोविड सेंटरमध्ये 240 ऑक्सिजन बेड, 48 आयसीयू बेड तर 40 व्हेंटिलेटर बेड असणार आहेत. यासाठी दानशूर दात्यांनीही 34 व्हेंटिलेटर व इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः सदर जम्बो कोविड सेंटरचा लाभ उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांना होणार आहे. सदर प्रस्तावाला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यावेळी बोलताना काय म्हणालेत नामदार वळसे पाटील पाहूयात. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यांना इथल्या पेशंट्सना, नागरिकांना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेड मिळण्याची जी अडचण भासत होती ती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर एक निर्णय घेण्यात आला की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवसरी खुर्द येथे जे शासकीय पॉलिटेक्निक आहे त्या पॉलिटेक्निकच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये 288 बेडचं हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. याच्यामध्ये 240 ऑक्सिजनचे बेड राहणार आहेत, 48 आयसीयूचे बेड राहणार आहेत आणि 40 व्हेंटिलेटर व लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर असे बेड्स त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि या सगळ्या कामाच्यासाठी राज्य म्हणजे विभाग स्तरावरच्या कमिटीने मान्यता दिली असून या कोविड सेंटरला, जम्बो कोविड सेंटरला जवळपास 24 कोटी रुपये खर्च येणार. थोडी लस उपलब्ध होते, त्याच्यातली 50% लस ही केंद्र सरकार घेऊन त्याचं वाटप करते आणि 50% लस ही त्या लस निर्मात्यांना खुल्या बाजारामध्ये त्या ठिकाणी विकण्याची परवानगी दिलेली आहे. तर आपल्या राज्य सरकारच्या वतीने हाच प्रयत्न सुरू आहे की राज्यातल्या या संपूर्ण जनतेला ज्यांना ज्यांना लसीकरण करायचं आहे त्यांच्यासाठी ही पूर्ण लस, मग ती कोविशिल्डची असेल, कोवॅक्सिनची असेल, फायझरची असेल किंवा आणखीन बाकीच्या कुठल्या कंपनीच्या असतील, ज्या ज्या कंपन्या येतील ही लस मिळवायची आणि सगळ्यांचं लसीकरण पूर्ण करायचं हेच धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. प्रतिनिधी मनीषा गावडे, मायभूमी न्यूज, मंचर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.